आणखी जागा वाटपाचा नाही देव का, सगळं व्यवस्थितपणे चाललेलं आहे. काही गोष्टीला थोडासा विलंब लागतो, दोन्ही बाजूला लागतो, आघाडीला पण लागतो, युतीला पण लागतो, इतर पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांना लागतो. आपण समजून घेतलं पाहिजे, प्रत्येकजण आपापल्या पातळीवर त्याच्यातनं योग्य असा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. कोणकोणत्या अशा जागा आहेत जिथं सगळा हा तिढा निर्माण असं काही नाही, तुम्हीच आम्हाला दाखवता चॅनलला ही जागा तिढा निर्माण झाला, त्या जागेवर तिढा निर्माण झाला. मला असं काही वाटत नाही कुणाच्याही बाबतीमध्ये फार टोकाचं. ठीक आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. साधारणतः किती दिवस लागतील सगळा तिढा सुटायला? जे आपले उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ज्या त्या फेज नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मध्ये आहे, त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत त्या त्या ठिकाणचे तिढे सुटताना आपल्याला पाहायला मिळेल. दादा, मावळमध्ये राष्ट्रवादीचा विरोध कमी झालाय, पण भारतीय जनता पक्ष अजूनही ठाम आहे की आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, काय सांगा? कुठे? मावळमध्ये अजूनही काही पदाधिकारी त्याच्यामध्ये नाहीये. मी स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंशी रोज बोलत असतो, देवेंद्रजींशी रोज बोलत असतो. भारतीय जनता पक्षाच्या मध्ये हे दोघं लोक महत्वाचे नेते आहेत मान्यवर, बाकीचे तर आहेतच, त्याच्यामध्ये आशिष शेलार असतील, बाकीचे मान्यवर असतील, आणि दोघं लोक त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. असं थोडशा किरकोळ खुरबरी असतात, परंतु सगळेजण काम करतील. आणि महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये दिलेले आहेत तिथं भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि त्यांचे मित्र घटक पक्ष हे सगळे कार्यकर्ते काम करतील. इंदापूर मध्ये प्रचार प्रमुख जे होते सुप्रिया सुळेचे, ते आज पत्रकार परिषद घेत आहेत, तुमच्याकडे प्रवेश करणार अशी चर्चा आहे, काय नेमके? तो माझाच कार्यकर्ता आहे, त्याच्यावर प्रवेश करण्याचा प्रश्न येतच नाहीये. आम्ही सगळे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत, मूळ राष्ट्रवादीचं चिन्ह पण आणि पक्ष पण निवडणूक आयोगाने क्लिअर निर्णय दिलेला आहे. न्यायालयामध्ये ह्याच्याबद्दलची केस चालू आहे, आणि त्याच्यामुळं सगळे कार्यकर्ते आम्ही मिळून मिसळूनच इतक्या वर्ष काम करत आलेलो आहे. त्याच्यामुळं त्यांनी काय निर्णय घेतला अजून मला माहिती नाही, परंतु सकाळी ऐकायला मिळालं की आज त्यांची प्रेस आहे. काय यामध्ये ही निवडणूक देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे, ही काही गावकी बावकीची निवडणूक आहे. नाही, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातात द्यायचा, अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय आपल्या देशातल्या सगळ्या मतदारांना घ्यायचा आहे. आम्हाला असं खात्री आहे की या देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली उत्तम पद्धतीनं पुढं जाऊ शकतो. समोर दुसरा कुठलाही पर्याय हा विरोधी पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निव्वळ विरोधाला विरोध करण्याच्या करता त्यांनी ते आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जनता अतिशय सुज्ञ आहे. फार विचारपूर्वक जागतिक पातळीवर ह्या देशाचं नावलौकिक वाढवण्याच्या करता, जागतिक पातळीवर ह्या देशाचं नेतृत्व करण्याच्या करता, आणि गेल्या 10 वर्षातला जो कारभार एक विजन डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला आहे, आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रगती कशी होईल, घोडदौड कशी होईल, हाच त्यांचा मूळ अजेंडा होता. तोच अजेंडा पुढे देखील 5 वर्ष राबवण्याचा त्यांचा मानस आहे, त्यांचा प्रयत्न आहे. आणि देशातल्या जनतेला, मेजॉरिटी जनतेला जर कौल विचारलं तर मेजॉरिटी जनता म्हणते की मोदी साहेबांनीच तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान व्हावं, त्यांना पंतप्रधान करण्याच्या करता जिथं जिथं महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन उभे आहेत तिथं तिथं तिथल्या मतदारांनी त्यांना मतदान करावं असं आव्हान आम्ही सगळेजण आपापल्या पातळीवर करतोय.